शनि देवा पद्म कर शिरी ठेवा आरती ओवाळीतो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ती तुझी अगाध कीर्ती एक मुखे काय वरणू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देवा आपापले मोबाईल स्विच ऑफ करा. आपापले मोबाईल स्विच ऑफ नसतील तर स्विच ऑफ करा. परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण प्रथम वंदन करूया. या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेसूत मी म्हणणाऱ्यांना पाचारून धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाला आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया. आज या चातुर्मासातील सगळ्यात पवित्र असा काळ जेव्हा शेतातील पीक बहरामध्ये येतो, फुलफळामध्ये येतो, काढणीला आलेला असतो, त्यावेळेसची श्रम केलेला एक शेतकरी, एक शेतमजूर जर बांधावर उभारून पाहिला त्या पिकाकडे तर त्याच्या लक्षात येतो की केलेलं श्रमाचं फळ किती उत्कृष्ट आणि किती महान असतो असे डोळे बघून पाहत असतो. तसा अध्यात्मामध्ये आषाढीपासून ते भक्ती करत आपण आलेला असतो. या चातुर्मासाच्या काळामध्ये अन्यन्य रूपाने
अनुष्ठान असो, ग्रंथपारायण असो, दानधर्म असो, पुण्यकर्म असो, व्रत वैकल्य असो, पारायण असो, उपवास असो, अनेक माध्यमातून आपण जे श्रम करत आलेले आहोत त्या श्रमाचं आता फळ मग तो मानसिक रूपाने असेल, आत्मिक रूपाने असेल, आचरणाच्या माध्यमातून असेल, श्रमाच्या माध्यमातून असेल, तर तो पुण्य आपल्याला आता मिळण्याचं हे परीघ आहे. तो आजपर्यंत केलेलं पुण्य आपल्याला आज मिळणार आहे आणि मिळत असतो का, तर जवळ आलेलं आहे कार्तिक एकादशी. आता प्रत्येक गावामध्ये काकडा चालू असेल, प्रत्येकांचं आयुष्य, ज्ञान, आचरण शुद्धतेकडे प्रवास करत असेल आणि त्या भावेने आपले हिंदू धर्म सनातन परंपरेनुसार जे उत्सव असतात ते उत्सव पण आपण पवित्र भावेने साजरा करत असतो. सर्व वर्षभर जे उत्सव असतात त्या उत्सवाचा महामणी, महामुकुटमणी तो उत्सव असेल तर दीपावली. तो दीपावली जवळ आलेली आहे, प्रत्येकांची लगबग चालू आहे, प्रत्येकांची अंतर्मन स्वच्छ झाल्यामुळं बाह्यदृष्टी जो निसर्ग जो आहे तो सुद्धा आपल्याला पवित्र दिसत आहे. आपण लगबगीनं दिवाळी कशी साजरी करावी, दिवाळी गोड कसा होईल, आपल्या परिसरामध्ये असेल ते गोरगरिबांची दिवाळी कशी साजरी होईल, आपल्या कुटुंबातील, आपल्या मुलाबाळांच्या कुटुंबातील, आपल्या नातेवाईकांच्या कुटुंबातील दिवाळी कशी छान अप्रतिम आनंदमय जीवन जगण्याचा एक संदेश देण्याचा जो दीपावली आहे ती कशी साजरी करावी, यामध्ये आपण सगळे लगबगमध्ये आहात, या गडबडमध्ये आपण आहात. सगळ्यांच्या मनामध्ये तोच भाव असतो की बजेट असतो ठरलेला, काही रक्कम पुंजी आपण ठेवलेला असतो, त्या पुंजीमध्ये भागवायचं कसं, मुली येणार, नातवंड येणार, मुलगा बाहेर कामाला असतो तो घरी येणार, मग त्या बजेटमध्ये आपण बसवायचं, कपडे घ्यायचं, फटाके, आकाशकंदील, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यात बसवायचा प्रयत्न करत असतो आणि उरलं सुरलं तरी आपली भावबंदकी आहे, आपले शेजार पाजार आहे, गोरगरीब आहे, जे अनाथ आहे ते पचाळलेले आहेत, त्यांची दिवाळी सुद्धा कशी साजरी करायची, त्यातला आपला हिश्यातला हिस्सा कसा काढून द्यायचा, हे सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये भाव निर्माण झालेला असतो का, तर आपण मुळातच अध्यात्माची पेरणी मजबूत केलेली असते. अध्यात्माची जशी मजबूत पेरणी केलेली असते तसं मनामध्ये सुद्धा तसाच चांगला पीक उगवलेला असतो. जसं मी शेतकऱ्याचं उदाहरण दिलं, शेतकरी नुसतं बांधावर जरी या काळामध्ये उभं राहिला तर त्या रानातलं पीक दिसतो, केलेलं कष्ट, केलेलं मेहनत त्याला लक्षात येतो की अंदाज येतो की पीक किती निघणार आहे. तसं आपण केलेलं अध्यात्मातलं जे सण आहे जे साजरा करतो ते सुद्धा आपल्याला लक्षात येतं आता, म्हणून उद्यापासूनच सणाला सुरुवात होणार आहे. तसा दीपावली हा 3 दिवसाचा आहे पण त्याला लागून काही दिवस आलेले असतात, काही सणवार आलेले असतात, म्हणून तो सुद्धा दीपावलीमध्ये धरला जातो. उद्या वसुबारस आहे, अश्विन वद्य द्वादशी पहिला दिवस, पण तो दीपावलीमध्ये नाही, पण दीपावलीला लागून आल्यामुळं तो सण आपण साजरा करतो.
वसुबारसाचा अर्थ वासरासह गायीचं पूजन करणं. वासरासह गायीचं पूजन करणं, जे पूजन करणारे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आहे त्यांनी तो उपवास करायचा असतो. आणि उपवास केल्यानंतर दिवसभर गायीला स्वच्छ धुवून वासराला धुवल्यानंतर संध्याकाळची त्याची पूजन करायचं, त्याला वसुबारस आपण म्हणतो. त्याला दहीभाताचा नैवेद्य किंवा अन्य काही प्रथा वेगळ्या वेगळ्या आहेत, प्रत्येक भागामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रथा आहेत. ज्या त्या प्रथेप्रमाणे त्याला गोडधोड देणं, त्याला हरभऱ्याची डाळ गूळ देणं, अशा आपण प्रथा त्या प्रथेप्रमाणे आपण तो कार्यक्रम साजरा करत असतो. त्यानंतर त्याच्यानंतर दुसरा दिवस होतो अश्विन वद्य त्रयोदशी, त्याला तेरस सुद्धा म्हणतो आपण, धनत्रयोदशी पण म्हणतो. ते वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये वेगळे वेगळे शब्द आहे, त्या शब्दरचनेप्रमाणे आपण करत असतो. त्या दिवशी मग आपण वर्षभर केलेल्या हिशेबाचे वह्या असतात, त्याचा हिशेब असतो. उरलं सुरलं वर्षभर आपण जे कमवतो, कमवलेल्या पैशापैकी तिसरा हिस्सा धर्मासाठी द्यायचा असतो. म्हणून काही ठराविक लोक मोठे झालेले आहेत, ते लोक देत असतात. दान करण्याची त्यांची भावना असते. दान हे सगळ्यात पवित्र दान असतो. मग त्या दिवशी हिशेब करणं, त्याचं पूजन करणं. मग वैद्यकीय क्षेत्रातील लोक, अश्विन कुमार तो वैद्य असतो, तो देवांचा वैद्य आहे, तो आयुर्वेदातला वैद्य आहे, म्हणून ते लोक त्याची पूजा करतात. आणि त्या दिवशी कडुलिंबाचा पाला गुळ याचं मिश्रण करतात. आणि मिश्रण करून ते लोकांना, येणाऱ्या सर्व त्यांच्या मित्रपरिवारांना ते वाटत असतात. ते कडुलिंबाचा पाला वाटण्याचा उद्देश की अमृतापासून तो तयार झालेला आहे, त्याच अमृताचा अंश आहे. एकमेव वृक्ष असा आहे मृत्यूलोकामध्ये, सर्व वृक्षामध्ये तो अधिवृक्ष आहे, तो त्याच्यामध्ये अमृताचा अंश असल्या कारणाने म्हणून तो त्याच्यामध्ये गुळाचा मिश्रण करून तो कडुलिंबाचा पाला वाटत असतात. धनाचं पूजन करत असतात. धन म्हटल्यानंतर लक्ष्मी डोळ्यासमोर येते आपल्या. आपल्याला थोडीशी अध्यात्माची बाजू माहीत नसल्यामुळं आपण थोडस पैशाला धन म्हणत असतो. हा पैसा हे धन जनरल सर्वसामान्य लोकांसाठी झाला, पण जो अध्यात्मातला आहे, जो उंची गाठलेला आहे, तो धनाचं पूजन करतो. म्हणजे जल वायू अग्नी या तत्वाचं पूजन करतो. वसु हे तत्व आहे, याचं तो पूजन करत असतो. म्हणून तो दिवस, दुसरा दिवस अति पवित्र असा गणला गेलेला आहे. त्यानंतर वद्य अश्विन वद्य चतुर्दशी, ज्याला नरक चतुर्थी आपण म्हणतो, हा नरक चतुर्थीचा दिवस. त्या दिवशी अशक अनेक आख्यायिका आहेत, पुराणामध्ये आख्यायिका दिलेल्या आहेत. त्या आख्यायिका दिल्या त्याचा अर्थ त्या आख्यायिकाप्रमाणे आपण चालायचा नसतो, त्यातनं बोध घ्यायचा असतो आणि इथं आपण निर्माण करायचा असतो. की म्हणतात की कृष्णाने नरकासुराचा वध केला, 16,000 सहस्र नाऱ्यांचं त्यांनी डांबून ठेवला होता आणि त्यांच्याशी तो लग्न करणार होता. म्हणून कृष्णाने सत्यभामेसह तो गेला आणि युद्ध केला आणि नरक चतुर्थीच्या पहाटे 4 वाजता त्याचा वध केला आणि त्या राजकन्यांना त्यांनी मुक्त केला. याचा अर्थ असा की आपल्या कुटुंबातील नारे असतील, ज्यांना आपण अत्याचार करतो, ज्यांच्यावर दडपण आणतो, त्यांच्या विचाराला मुक्ती देणं, त्याला स्वातंत्र्य देणं, घरातील असलेल्या लक्ष्मीला देवासमान मानणं, आदिमाया शक्ती समान मानणं आणि त्यांचं पूजन करणं हे पुराण सांगतात. म्हणून पहाटे जेव्हा ते आल्यानंतर सुभासिनी त्यांना स्नान घातला. आगडा माहिती आहे, आगडा, आगड्याच्या झाडाने पालाने त्यांना तो स्नान घातलेला आहे. तो डोक्या पायापासून तो डोक्यापर्यंत, डोक्यापासून ते पायापर्यंत असं पाण्याचा वेगळ्या पद्धतीनं तो त्यांना स्नान घातला. अभ्यंग स्नान ज्याला म्हणतो आपण, ज्याला
सुवासिक तेल, उटणं. उटणं म्हणजे पूर्वी झाडपाला वनस्पती, या वनस्पतीचा लेप त्यांना दिला आणि त्यांना स्नान घालून तेलाचा सुगंध अर्पण करून त्यांना ववाळण्यात आलेला आहे. मग नरकासूर हा जो आहे, नरकासुराचा वध केला म्हणजे आपण काय करायचा की आपण कुंकवाचा टिळा लावतो. कुंकू म्हणजे हा कुंकूचा डेळा लावतो. पुराणामध्ये सांगितलेला एक प्रकारचं जंगली फळ आहे, तो कारल्यासारखा एक फळ असतो. तो फळ आहे ना पायाखाली चिरडायचा असतो आणि चिरडले की तो नरकासुराचा वध झाला. अरे बाबानं तुमच्या हृदयात लपलेला नरकासुराचा वध करा, ही खरी दिवाळी आपली होईल साजरी. लक्षात ठेवा, तुमच्या जे मनात लपलेला नरकासुर आहे ना, याचं वध करा. प्रथम दुर्विचाराचा वध करा, व्यसनाचा वध करा, एखाद्याला संपवून हे वध करा. अशा गोष्टीचा आपण वध करायचा असतो आणि तो कुंकवाचा टिळा लावायचा असतो. आजपासून मी धर्माच्या रीतिरिवाजा प्रथेप्रमाणे वागणार आहे. काही लोक खूप गोड बोलतात, खूप मायाळ असतात, दाखवतात वर्ण, पण आत्म त्यांचं वेगळाच विष असतो फणा. तो फण्याला ठेसा, दुर्विचाराला ठेसा, त्यांच्या जिभेला बंधन करा, अशी ही प्रथा आहे. त्यांना ववाळणी केलेली आहे, सुवासिकांनी ववाळणी केलेली आहे घरातील. म्हणून पहाटेचा आंघोळ करायचा असतो, सूर्याचं किरण अंगावर पडण्याच्या अगोदर. आणि ववाळणी करायची असते. ववाळणी केल्यानंतर ववाळणीच्या बदल्यात त्यांना तो ववाळणी आपण द्यायचा असतो. त्यानंतर तो दिवस आला अश्विन अमावस्या. अश्विन अमावस्या, अमावस्या म्हणले की लोकांच्या नजरेमध्ये अशुभ. अमावस्या ही कशी अशुभ आहे. अमावस्येच्या दिवशी हवन करत असतात, पूजा अर्चा करत असतात, शंकराची आराधना करत असतात की जेणेकरून पित्राचा आपल्याला त्रास होऊ नये. पित्राबळ कसे कुठे असतात, ते शंकराजवळ असतात. त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये, त्यांची शांती करायची असते, म्हणून तो दिवस अशुभ मानलेला आहे. पण वर्षातले 12 अमावस्या असतात. 12 अमावस्यातला तो शिखर शिरोमणी तो अमावस्या असेल, तो अश्विन अमावस्या. तो एकमेव अमावस्या असा आहे की तो शुभ मानण्यात आलेला आहे. त्या दिवशी खूप शुभ मानलेला आहे. रात्रभर आपण लाईटा लावायच्या असतात, घरामध्ये दिवे लावायचा असतो, साज सजावट करायची असते, स्वच्छता करायची असते, साफसफाई करायची असते. साफसफाई तो बाह्य साफसफाई नाही, अंतर्मनाची साफसफाई. अंतर्मनाची साफसफाई करा. घराची सजावट करण्यापेक्षा आपल्या शरीराला जे लागलेलं कलंक आहे याची साफसफाई करा. याची दुर्गंधी जी आहे, दुर्विचाराचे जे संघ आपण करतो, याची साफसफाई करा. हे साफसफाई केल्यानंतर त्या दिवशी अशी एक आख्यायिका आहे की लक्ष्मी विष्णूसह भ्रमण करत असते. लक्ष्मी विष्णूसह भ्रमण करत असते, पण शनी ज्या घरामध्ये जातो, ज्या घराची शुद्धता करतो, तिथे मात्र लक्ष्मी स्थिरावते. त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिरावते, त्या ठिकाणी ती वास करते, ती स्थिर राहते. काही लोक म्हणतात की आमच्या घरात शांतता नाहीये, किती आणलेला हापपच आहे, पिठात पीठ राहत नाही, मिठात मीठ राहत नाही. साध्या भाषेत सांगतो, तुमची शुद्धता नाहीये. अंतर शुद्धता नाहीये, बाहेर शुद्धता नाहीये, वाणी शुद्धता नाहीये, नेत्रा शुद्धता नाहीये, आचरणात शुद्धता नाहीये, भावे शुद्धता नाहीये. याची अगोदर शुद्धता आणा, मग लक्ष्मी तिथं स्थिरावते. लक्ष्मी स्थिरावण्याच्या अगोदर शनीचं भ्रमण असतो, शनी सगळं पवित्र करून जातो, मग लक्ष्मी त्या ठिकाणी स्थिरावते. आणि विष्णूसह आल्यामुळं अन्न त्या घरातला कधीही कमी पडत नाही. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. ह्या गोष्टीकडे आपण बारीक बारीक गोष्टी म्हणून लक्ष देत नाही आपण. त्यानंतर आला कार्तिक शुद्ध प्रतिपदा, बलिप्रतिपदा ज्याला म्हणतो आपण. तो बळी राजा होता, एक राक्षस कुळातला राजा होता, खूप मोठा. तो दानशूर होता, पण धर्म काय सांगतो, दान कुणाला करावा, कधी करावा, कसं करावा, याला नियम आहे. तो बलिराजा तो नियम पाळायचा नाही, तो नुसतंच दान करायचा. म्हणून विष्णूंनी वामन रूप धारण केला बटुकाचा, लहान बाळांचा, आणि त्याच्याकडे दान मागायला गेला. त्यांनी त्रिपाद दान मागितला. मी खूप काही सांगत नाही आपल्याला, शॉर्ट शॉर्टमध्ये सांगतो की दिवसाचं महत्व काय.
त्रिपाद दहन एका मिनिटात देऊन टाकलं. शुक्राचार्यांनी सांगितलं, अरे बाबा मा देऊ नको, हा देव आहे त्याला फसवल, नाही ऐकला तो देऊन टाकला. म्हणून अपात्री दान देऊ नये, अवेळी दान देऊ नये. त्रिकाल संध्या, त्रिकाल तीन संध्या असतात, सूर्योदय, सूर्यास्त आणि मध्यान्ह, या काळात कधीही दान देऊ नये, दान करू नये, लक्षात ठेवा. तो अवेळी दान दिला आणि त्या वामन रूपाने जो विष्णू आला होता त्याने एक पृथ्वीवर हा पाय ठेवला, दुसरा पाय आकाशात ठेवला, आकाशात ठेवला आणि तिसरा पाय कुठं ठेवू विचारला, विचारलं ना तिसरा पाय कुठं ठेवू विचारला. तेव्हा त्याने वळखला बळीराजा, तो म्हणाला की हा देव आहे, मला तो फसवायला आला. मग तो म्हणाला की कुठं ठेवतोस तर माझ्या डोक्यावर ठेव बाबा. त्याला कळलं की हा तर मला पाताळात दाबणार आहे. त्यावेळेस मात्र त्यांनी सांगितलं, विष्णूंनी सांगितलं, कुठलंही कुणालाही शासन सुद्धा एखाद्याला फाशी देत असताना तुझी अंतिम इच्छा विचारतो, शेवटची इच्छा काय. तसं देवाने त्याला विचारलं बळीराजाला, तुझी इच्छा काय शेवटची. त्यांनी म्हणाला की देवा रे, म्हणलं अखंड माझं राज्य या त्रिलोकात होतं, तिन्ही लोकात माझं राज्य होतं, म्हणून तीन दिवस तरी माझं नावाने राज्य निर्माण राहू दे या प्रतिमृत्यूलोकामध्ये, या 365 दिवसातलं तीन दिवस माझ्यासाठी दे. मग त्यांनी तीन दिवस दिला, नरक चतुर्थी, अश्विन अमावस्या आणि बलिप्रतिपदा, हे तीन दिवस त्याच्या नावाने आहेत. म्हणून दिवाळी ही तीन दिवसाची आहे, त्याला लागून काही सण आल्यामुळं तो आपण ते गृहीत धरला जातो. त्याने तीन दिवसाचा वरदान दिला आणि त्याला पाताळात दाबण्यात आलं. मग दान कधी द्यायचं, कसं द्यायचं, कुणाला द्यायचं. एखादा दारोळा रोज येतो माझ्याकडं, म्हणून का त्याला दान देऊ, नाही ना. दान कुणाला द्यावं याचा नियम आहे, त्या नियमात बसूनच आपण दान धर्म केला तर तो पुण्यकर्म आहे. तो नरक चतुर्थीचा काय भाग राहून गेला, मला वेळ कमी असल्यामुळं सांगितलं. त्या दिवशी यमद्वितीय, यमपूजन पण आहे, यमाचा दक्षिणेकडे तोंड करून देवा पण लावायचा असतो, लक्षात ठेवा. आपण मृत्यू येऊ नये, म्हणून मृत्यू येऊ द्या. आपण नीतीला धरून जो मृत्यू आहे ते येऊ द्या, पण अपमृत्यू येऊ नये, अकाली मृत्यू येऊ नये, म्हणून यमाला आपण दीप लावायचा असतो, तो दक्षिणेकडे तोंड करून लावायचा असतो. हे काय गोष्टी लक्षात ठेवा, ही काळाची गरज आहे. विज्ञान कितीही पुढे जाऊ, अध्यात्म कितीही मागे राहू, काही फरक पडत नाही, पण अध्यात्म हा अध्यात्मच आहे. जिथे विज्ञानाचे हात टेकले, जिथे विज्ञानाचे हात टेकले, विज्ञानाची द एंड झाला, तिथं अध्यात्माची सुरुवात झाली, लक्षात ठेवा. एवढा महान अध्यात्म, गार असा अध्यात्म आहे, एवढा पवित्र अध्यात्म आहे, लक्षात ठेवा. डॉक्टर सुद्धा शेवटला काय म्हणतो, ऑपरेशन करताना शेवटच्या क्षणाला, तू देवावर विश्वास ठेव. पण तुझा डॉक्टर सुद्धा हात टेकला ना, तसं विज्ञान सुद्धा किती पुढे जाऊ द्या, पण आपल्या धर्माच्या रूढी परंपरा रीतिरिवाज ज्या आहेत त्या पाळलंच पाहिजे. म्हणून या काळामध्ये आपण सण साजरा करत असताना भाऊबीज पण आहे त्याला जोडून आलेला आहे. भाऊबीज यमाने यमीकडे गेला होता, तो त्या दिवशी यमीकडे गेला होता, यमीकडे जाऊन त्याने भाऊबीज केला, त्याच्या हातनं तो भोजन करायचा असतो बहिणीच्या, त्या दिवशी घरी भोजन करायचा नसतो असा नियम आहे. आपली बहीण नसेल तर मानलेली बहीण असते, गुरु बहीण करायचा असतो, गुरुभाऊ करायचा असतो, ह्या प्रथा आहेत, ह्या तुम्ही आम्ही काय नाकारू शकत नाही, या प्रत्येला अनुसरूनच आपण सण साजरा करायचा असतो. हे करत असताना, हे सण व्यवस्थित साजरा करत असताना घरापुढे रांगोळी काढलेली पाहिजे, दिवाबत्ती झाली पाहिजे, रांगोळी. दीपावलीचा अर्थ काय, दीपावली, दीपावली दिव्याची ओळ, ज्याच्या घरापुढे दिव्याची ओळ आहे, दिव्याची लाईन आहे, तो त्याच्या घरी लक्ष्मी, असा नियम आहे. आणि तो दिवा तो तेलाचाच दिवा पाहिजे. हे जाती धर्म तुम्ही मी आता अलीकडे पाडलेले आहोत, पूर्वी नव्हता. जेवढा शिक्षण झाला तेवढा तो भेद निर्माण व्हायला लागला जास्त. हे कोरडं शिक्षण आहे, या शिक्षणाला दमदारपणा नाही, दमदारपणा ज्याला वजन म्हणतो, दमदारपणा नाही. मला सांगा, दीपावली मुस्लिमामध्ये त्यांच्या धर्मगुरूला वली म्हणतात, मुस्लिमामध्ये त्यांच्या धर्मगुरूला वली म्हणतात. दीपावली, दिवा कुणाच्या पित्यार्थ लावायचं, गुरुच्या पित्यार्थ. दीपा वली, दीपा म्हणजे दिवा, वलीच्या पित्यार्थ, गुरुच्या पित्यार्थ दिवा लावायचा असतो. म्हणून अश्विन वद्य
द्वादशीला गुरुचं पूजन करायचं असतो, ते एक राहून गेलं माझं सांगण्याचं. पहिल्या दिवशी वसुबारसच्या दिवशी गुरूंचं पूजन करायचं असतं, सुरुवात चांगली. याचा अर्थ असा आहे, म्हणून आपण सुद्धा या देवस्थानकडनं दर सालाबादाप्रमाणे सुरुवातीला 2004 मला आठवतं आमची परिस्थिती नव्हती, मिळालेल्या दानातनं दान करण्याची माझी पात्रता आहे, माझी शुद्धता आहे. मला सांगा, दान संपत्तीतला कोणीतरी करेल, पण मला जो माझे भिक्षुक माझ्या झोळी टाकलेला असतो, झोळी टाकलेलं दान हे पवित्र असतं, लक्षात ठेवा. साधू संतांचं पवित्र दान तो तुम्हाला मी दान करत असतो. 2004 पासून मी आजपर्यंत चालू प्रथा ठेवलेली दान करण्याची. दर दिवाळीला मी मला मिळालेल्या दानातनं मी प्रथम 4 दान केलेलं आहे. 4 मी त्यावेळेस साडी चोळी दिलेला आहे, 4 माता भगिनींना, 4 कपडे दिलेले. आज मी 400 दान करत असतो वर्षातनं, लक्षात ठेवा. दर दिवाळीला मला जो दान मिळालेलं आहे त्यातनं मी दान, माझ्या पाठीमागं पाहत असाल हे सगळं, माझ्या पाठीमागं जे पाहत असाल ते दर शनिवारी इथं सेवा करतात. जो मनोभावे सेवादारी आहे, ज्यांची परिस्थिती नाही त्यांची दिवाळी गोड व्हावी, आणि मला दिलेला जो दान आहे तो दाता सुद्धा सुखी व्हावा, तो दाता सुद्धा सुखी पवित्र व्हावा. मला सांगा, दान घेणारा मोठा का दान देणारा मोठा? मला सांगा, दान देणारा, दान देणारा कधी मोठा नसतो, दान घेणारा मोठा. दान घेतला घेणाऱ्याने जर दान घेत नाही म्हणला तर त्याच्या मनात रुकरुक राहील देणाऱ्याच्या, लक्षात ठेवा. मी जर मला कोणीतरी म्हणलं महाराज 1,00,000 मी दान तुम्हाला दान देणार आहे, मी म्हणालो तासभर मी घेणार नाही, तो 100 विचार करेल महाराज का नको म्हणतात, त्याच्यामध्ये 500 तो 100 विचार करेल, त्याला टेन्शन वाटेल, त्याला बीपी वाढेल, तो म्हणाल माझा कुठेतरी मी पापी आहे, मी कुठेतरी अपयशी आहे. बाबांनो, दान घेणारा हा सगळ्यात पवित्र असतो, म्हणून दान देणाऱ्याचं मी तुम्हाला दान देतो, तुम्ही सगळे घेणारे पवित्र आहात. आज मी ज्यांना ज्यांना देणार आहे सगळे पवित्र होणार आहात, त्यांच्या पुढच्या 7 कल्याण होणार आहे, आणि मागचे 7 सगळे नरकात पडलेले कितपत पडलेले सगळे स्वर्गात जाणार आहेत, लक्षात ठेवा. म्हणून आपण सुद्धा देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. आम्ही लहानपणी शाळेमध्ये शिकलेले, 4th असताना मला तो विषय होता, देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. जसं एक साधू माझ्या झोळी टाकलेलं मी तुम्हाला देत असतो, तुम्ही 1,000 उभं करा, 1,000 उभं करा, 1,000 मदत करा, सगळ्यात पवित्र दान आहे. म्हणून दिवाळी जेव्हा केव्हा साजरी होईल, आपला मुलगा कपड्यात नवीन कपड्यात फिरतो आणि शेजारच्या मुलाच्या अंगार कपडे नाही, त्याला चड्डी नाही नीट, तर तो आपला आपल्याला घास उतरेल का हो? मला सांगा, लाडू उतरेल का? आपल्या अंगावरचे कपड्याकडे आपण 50 पाहू. बाबांनो, आम्ही लहानपणी सांगतो अंगावरचे कपडे सुद्धा दिलेले आहे आम्ही आम्हाला त्यावेळेस कळत नव्हतं. माझी वस्ती जी आहे ना इतर वस्तीमध्ये आहे, माझ्या वस्तीच्या पाठीमागे बौद्ध वस्ती आहे, एकीकडे मुस्लिम वस्ती आहे, एकीकडे इतर समाजाची वस्ती आहे, म्हणून मला त्यातला अनुभव आहे, लक्षात ठेवा. खूप मोठा अनुभव आहे. गरीबातला गरीबाची परिस्थिती काय असते, एक चकली खायचं म्हणणार अवघड असते, एक कारण जे काय म्हणतात खूप चिवडा खायचं भेळ काय, खूप अवघड आहे परिस्थिती. तर अशा लोकांचे सुद्धा आत्म्याची शांती जर करायची असेल आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर आपल्या घासातला घास अशा लोकांना द्या, तर आपली खरी दिवाळी साजरी केल्याचा आपल्याला आनंद मिळेल, नाहीतर आनंद मिळणार नाही. तो समाज पाहू नका, जात पाहू नका, पंत पाहू नका, काही पाहू नका, तुम्ही देण्याचा मार्ग करा. मला सांगा, दिल्याशिवाय परत आपल्याकडे येत पण नाही. कुणीतरी 100 नोट जर खिशात ठेवला आणि गावावर मिरवत असला तर त्याचा उपयोग आहे का? त्याला दुसरे 200 येतील का? नाही ना. जेव्हा 100 मोडण्याची त्याला अक्कल नाही तर 200 काय कमोल होतो, काय कमोल मला सांगा. म्हणून मुगडायचं शिका, श्रम करायचं शिका, फळाची अपेक्षा करू नका. गीतेमध्ये सुद्धा कृष्णाने तेच सांगितलेलं अर्जुनाला. म्हणून माझी थोडी छोटीशी दिवाळी आहे. या दिवाळी ज्यांचे ज्यांचे यादीमध्ये नावं आहेत, आपण अंदाजाने यादी काढलेली असते, त्यांनी तो भेट घ्यावा आणि दिवाळी त्यांची गोड करावी. आणि माझ्या हाताने घेता घेता त्यांनी त्यांच्या हाताने इतरांची दिवाळी गोड करावी, हीच खरी दिवाळी आहे. मला